बंदमूट लघुपटावर कोलकात्यात सोलापुरांच्या कलाकारांचा सन्मान करण्यात आला आहे. सोलापुरातील उद्यन्मुख कलाकाराची एका प्रोडक्शन या बॅनर खाली तयार केलेल्या बंदमूट या लघुपटावर कोलकाता येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय शॉर्ट फिल्म फेस्टिवल मध्ये बक्षिसाची मोहर उमटली असून आंतरराष्ट्रीय स्तराच्या स्पर्धेत 400 लघुपटांमध्ये बंदमूटला तृतीय क्रमांकाचे तर लेखकास प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे. कोलकाता येथे दुर्गाकाली फिल्म प्रोडक्शन या संस्थेने चौथी कोलकाता इंटरनॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिवल 2017 ही आंतरराष्ट्रीय स्पर्धा भरवली होती. या स्पर्धेत सोलापूरच्या एकी प्रोडक्शन या संस्थेने बंदमूट हा लघुपट चित्रपटासाठी सहभागी केला होता असे अनिल पवार यांनी सांगितले. आमच्या एकी प्रोडक्शन तर्फे एक लघुपट बनवला होता बंदमूट नावाचा, त्याला पुण्यामधलं फर्स्ट प्राईज होतं शिरूरचं. आता त्याच्यानंतर आम्हाला कोलकाता येथे दोन प्राईज मिळाले आहेत बंदमूटसाठी, एक म्हणजे थर्ड प्राईज बंदमूटसाठी आणि दुसरे म्हणजे मी अनिल पवार आणि कवी संजय भोसले यांच्यासाठी दोघांसाठी बेस्ट रायटर अवॉर्ड मिळालेला आहे. कोलकात्याहून इंटरनॅशनल अवॉर्ड थर्ड अवॉर्डचा आमच्या टीमला मिळाला आहे. तरी आम्ही खूप गरीब परिस्थितीतून निघालो आहे की आमचे अनिल पवार यांची तब्येत बरोबर नसतानाही त्यांनी एवढं लेखनाचं यांची जादू केली त्यांनी आणि हे अवॉर्डसाठी आम्हाला शॉर्ट फिल्म पाठवण्यासाठी सुद्धा पैसे नव्हते आमच्याकडे. तर आम्ही थोडे थोडे करून ॲडजस्ट करून दवाखाना कॅन्सल करून आम्ही ते अवॉर्डसाठी पाठवली आणि त्याचं आज आम्हाला यशही बघायला मिळालं. या पत्रकार परिषदेस अनिल पवार, गंगा खेडगीकर, संजय भोसले, संतोष चव्हाण, राहुल मस्के, सागर कांबळे, मल्लीनाथ सोरेगाव, सुनील खेडगीकर, ऋषिकेश खराडे आदी उपस्थित होते.